स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे कालभैरव जयंती हा दिवस भगवान भैरव आणि त्यांच्या सर्व रूपांना समर्पित आहे भगवान भैरव हे भगवान शंकराचे रूप मानले जाते त्यांची पूजा करणाऱ्याला विशेष महत्व असल्याचे मानले जाते भगवान शिवाचे रौद्र रूप असलेल्या कालभैरवाची पूजा केल्याने भीती आणि नैराश्य दूर होते आणि कामातील अडथळे दूर होतात अशी मान्यत आहे असे म्हटले जाते की भगवान शिवाच्या कोणत्याही मंदिरात पूजा केल्यानंतर भैरव मंदिरात जाणे अनिवार्य आहे अन्यथा भगवान शंकराचे दर्शन अपूर्ण मानले जाते कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला भगवान शंकराने कालभैरवाचा रुद्र अवतार घेतला होता म्हणून हा दिवस अष्टमी म्हणून साजरा केला जातो का भगवान कालभैरवाबद्दल असे म्हटले जाते की कालभैरव माणसाच्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतो सजीवांचे जी कल्याण करणाऱ्यावर कालभैरवाची विशेष कृपा असते तर वाईट कृत्य करणाऱ्याला आणि अनैतिक कृत्य करणाऱ्याला तो शिक्षा देतो असे मानले जाते कालभैरवाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला द्यावे असे केल्याने कालभैरवासोबतच शनिदेवाची कृपाही प्राप्त होते आणि राहूचा अशुभ दूर होतो कालभैरवाची उपासना केल्याने मनातील भीती नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव नाहीसा होतो कालभैरवाष्टमीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावी शंकरासमोर तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा मान्य मान्यतेनुसार या दिवशी रात्री कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरवाष्टमीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरव मंदिरात जाऊन प्रसादात जिलेबी इमरती उडीद डाळ पान नारळ अर्पण करावे तसेच तुमच्या सर्व चुकींची क्षमा मागावी प्रसादाचा काही भाग काळ्या कुत्र्याला खायला द्यावा या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्यातील ग्रहांचे अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर कालभैरव देखील प्रसन्न होतात या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी एकवीस बेलाचे पानांचा उपयोग करावा त्याच पद्धतीने आपल्या जीवनातील ह्या ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत त्या दूर करण्यासाठी आणि आपल्या जीवनातील हे जे काही वाईट शक्ती आहे ते दूर करून आपल्या जीवनात सुगंध आणि शांती पसरवण्यासाठी अगरबत्तीचा हा उपाय आपल्याला करायचा आहे हा जो उपाय आहे तर तो कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला करायचा आहे शक्यतो करून कालभैरव जयंतीच्या दिवशी संध्याकाळी केले जाणारे उपाय जे असतात तर ते अतिशय प्रभावी मानले जातात आपल्या सर्व संकटे कष्ट दुःख दूर व्हावेत आणि त्याचबरोबर भगवान शिवाची आणि कालभैरवाची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे या उपायासाठी आपल्याला पाच अगरबत्ती घ्यायच्या आहेत आपल्या सर्वांच्याच घरामध्ये अगरबत्ती असतात आता तुम्ही वेगवेगळ्या फ्लेवरच्या किंवा वेगवेगळ्या वेग 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 वे सुगंधित अगरबत्ती घेतल्या तरीही चालेल किंवा एकसारख्या पाच अगरबत्त्या घेतल्या तरीही चालेल किंवा तुमच्याकडे अगरबत्ती नसेल तर तुम्ही धूपसुद्धा सुद्धा घेऊ शकता आता आपल्याला हा जो उपाय आहे तो तो देवघरासमोर बसून करायचा आहे काय करायचं आहे बघा आपल्याला देवघरासमोर बसायचं आहे एक तुपाचा दिवा लावायचा आहे तूप नसेल तर मोहरीच्या किंवा तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा तुम्ही दिवा लावू शकता नाहीतर मग जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर त्याचा तुम्ही दिवा लावू शकता तिथे बसल्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये ह्या ज्या अगरबत्त्या आहेत तर त्या आपल्याला पेटवायच्या आहेत आणि तिथे या अगरबत्त्या आपल्याला लावायच्या आहेत त्यानंतर आपल्याला या अगरबत्त्या जोपर्यंत जळत आहे तोपर्यंत ओम काल भैरव नाथाय नमो नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे माळ वगैरे हातात घ्यायची अजिबात गरज नाहीये जोपर्यंत या अगरबत्त्या संपत नाही तोपर्यंत तिथे बसून आपल्याला ओम काल नाथाय नमो नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे त्यानंतर अगरबत्ती संपल्यानंतर खाली जी रक्षा पडते बघा तर ती रक्षा आपल्याला घ्यायची आहे ती रक्षा आपल्याला आपल्या सर्व घरामध्ये टाकायची आहे पूर्ण घरामध्ये आपल्याला ही जी रक्षा आहे तर ती सर्व कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे आणि बघा आपल्याला फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून स, सर्व घरात ही जी रक्षा आहे तर ती टाकल्यानंतर पूर्ण रात्रभर ही जी रक्षा आहे तर अशीच आपल्याला राहून द्यायची आहे दुसऱ्या दिवशी ही जी रक्षा आहे तर ती आपल्याला झाडून काढायची आहे त्यानंतर ही रक्षा आपल्याला निर्मल्यात वगैरे तुम्ही टाकून देऊ शकता याने आपल्या घरामध्ये ज्या काही वाईट शक्ती कुठेतरी दडून बसलेल्या आहेत वाईट शक्तींचा प्रभाव कुठेतरी आपल्या घरावरती होत आहे तर तो वाईट शक्तींचा प्रभाव होत नाही आणि आपल्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण राहतं तर आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी काही संकट येत आहेत विघ्न येत आहेत दोष येत आहेत तर त्यातून सुद्धा आपली सुटका होते आणि कालभैरवनाथाची कृपा आपल्या घरावरती होते ज्या वेळेस कालभैरव नाथाची कृपा आपल्या घरावरती होते तर त्यावेळेस कोणतीही वाईट नजर आपल्या घराला लागू शकत नाही जी काही वाईट नजर आपल्या घराला लागलेली आहे तर ती दूर होते तर अशा पद्धतीने पाच अगरबत्त्यांचा उपाय आपल्याला करायचा आहे आता बघा तुम्हाला जर खूप टाईम नसेल एवढा की तुम्ही या मंत्राचा जप करू शकाल तर तुम्ही एक काम करू शकता का। अगदी एक माळ जप केला आणि ज जोपर्यंत जो ह्या अगरबत्त्या जळत आहे तोपर्यंत जरी तुम्ही जळून दिल्या आणि एक माळ जप झाल्यानंतर तुम्ही तिथून उठल्या आणि त्यानंतर ही रक्षा तुम्ही उचलली तरीही चालेल अशा पद्धतीने जरी तुम्ही उपाय केला तरीही चालेल तर नक्की हा जो पाच अगरबत्त्यांचा उपाय आहे तर तो नक्की नक्की तुम्हाला अनुभव आणि घरामध्ये जे काही दोष ते सुद्धा दूर होतील झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स बरोबर फॅमिली बरोबर सुद्धा व्हिडिओ शेअर करा नाही शेअर करता आला तर ओरली तरी कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या शेजारील व्यक्तींची किंवा तुमच्या मित्रमैत्रिणींची मदत होईल तर झालेली सेवा महाराजांचे चरणे रुजू करते श्री स्वामी समर्थ